पुढच्या बातम्या कृषी क्षेत्रातल्या पाहायच्यात. पाहुयात नागपुरातनं बातमी आहे. नागपुरात यंदाच्या एप्रिल महिन्यात तब्बल 86 वर्षातला सर्वाधिक पाऊस बरसलाय. 1937 सालानंतर पहिल्यांदाच उन्हाळ्यात हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस बरसला. यावेळी 81.2 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात पुढचे 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. परभणी जिल्ह्यात अनेक भागात गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे केळी बाग अक्षरशः भुईसपाट झाल्यात. सेलू तालुक्यातील कुपटर या भागात आंबा आणि कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय. धुळे जिल्ह्याला 4 दिवसात 35 गावातील 1282 हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसलाय. कांदा, ज्वारी, बाजरी, टरबूज, लिंबू, पपई या पिकांचं मोठं नुकसान झालंय. सर्वाधिक नुकसान धुळे तालुक्यात झालंय. नांदेड जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. तालुक्यातील नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. या अवकाळी पावसानं केळी बागांचं नुकसान झालंय. नमो होम्योपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होम्योपॅथी आरोग्य संजीवनी. वाशिममध्ये हळद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली हळद भिजल्यानं आणि ढगाळ वातावरणानं वाळत नसल्याचं सडून गेली आहे. वाशिममध्ये गारपिटीचा 981 हेक्टर पिकांना फटका बसलाय. तर जवळपास 2651 हेक्टरपेक्षा अधिक शेती पिकांसह फळबागेचं नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्यातल्या मंगळूरपीर तालुक्यातील पारवा लखमापूर रस्त्यावरील पूल खचलाय. पुरामुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेलाय. धुळ्यात अवकाळीमुळे महिला कांदा उत्पादक अडचणीत आल्या. पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली आहे. मात्र दरही मिळत नसल्यानं महिला शेतकरी आर्थिक संकटात सापडल्या. हिंगोलीत लग्न कार्याला पावसाचा तडाखा बसलाय. मंगलाष्टक सुरू असतानाच अचानक पाऊस आल्यानं नवरदेव नवरीनं डोक्यावर छत्री धरून लग्नगाठ बांधली आहे. कोकणातील हापूसचं उत्पादन केवळ 16 ते 18% एवढंच झालंय. गेल्या 6 वर्षातील हे सर्वात कमी उत्पादन ठरलं. अवकाळी पाऊस आणि सतत बदलणारं हवामान याचा फटका हापूस आंब्यांना बसलाय. वाशिममध्ये रासायनिक खतांच्या अतिवापराचे दुष्परिणाम शेतकऱ्याच्या निदर्शनास येत आहेत. मात्र अलीकडच्या काळात राज्यात प्रति हेक्टरी रासायनिक खतांच्या वापरात घट येत असल्याची आकडेवारी समोर येते. अमरावती जिल्ह्यातील कृषी विभागात 38% जागा रिक्त असल्याचं समोर आलंय. खरीप हंगाम तोंडावर आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं अनेक कामं खोळंबली आहेत. कारखान्यांच्या साखर विक्री दरात 200 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे कारखान्यांना थोडासा दिलासा मिळालाय. पण साखर उत्पादनासाठी येणारा खर्च विचारात घेता वाढलेला दर फार काही जास्त नाही. अकोल्यात हरभरा खरेदीचं उद्दिष्ट अत्यल्प ठेवण्यात आलंय. जिल्ह्यात केवळ 49,328 क्विंटल हरभरा खरेदी केला जाणार आहे. यामध्ये कोणाचा हरभरा खरेदी करावा असा पेच यंत्रणेपुढे निर्माण झालाय. अत्यल्प खरेदीच्या उद्दिष्टामुळे शेतकरी वर्गाच्या तोंडाला पानं पुसली जातील अशी शेतकरी वर्गाची भावना आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे